मी आहे एस्ट्रो न्यूमरोलॉजिस्ट श्वेता जुमानी. प्राइम मिनिस्टर साहेब आजकाल 9 वाजता का येत आहेत? 9 वाजून 9 मिनिट पर्यंत बिया कशाला सांगतायत चलवायला? फक्त 9 मिनिट साठी कशाला बोलले यावेळी? 24 तारखेला आले पहिल्यांदा 21 दिवसाचं लॉकडाऊन, त्याच्या नंतर आले आणि 18 दिवसाचं लॉकडाऊन. 18 दिवस संपतोय 3 तारखेला. आता कोणते कोणते नंबर्स प्रधानमंत्री साहेबांनी वापरले? 3, 6 आणि 9. आणि हे तिघे नंबर इंडियासाठी खूप चांगले आहेत, कारण इंडियाचा टोटल 12 वर येतोय. 12 याने नंबर 3, 3, 6, 9 हे फॅमिली ऑफ नंबर्स आहे. तुम्हाला माहिती आहे ना, पहिले 8 वाजता रात्री यायचे, सगळ्यांना टेन्शन द्यायची, आणि कोणी डिमॉनिटायझेशनला चांगलं हिशोबाने नाही घेतलं. खूप नुक्स काढले लोकांनी, खूप प्रॉब्लेम झाले. पण आजकाल मोदी साहेबांनी टायमिंग चेंज करून सगळ्यांनी ताळी वाजवतायत, भांडी वाजवतायत, लाईट जाळवतायत, जे पण ते सांगतायत सगळे लोक प्रेमाने करतायत. लास्ट मंथचं जर तुम्ही माझा व्हिडिओ बघणार, त्याच्यात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की हळूहळू 20-22 मार्च नंतर कोविड कमी होणार. पहिले 4 दिवसांमध्ये डबल व्हायचे केसेस, आता 8 दिवस लागत आहेत केसेस डबल व्हायला. हळू झालेला आहे, पण परत आता अमावास येणार आहे. अमावास आली की परत हळूहळू सगळं वाढत जाणार, जर तुम्ही लोक इकडे तिकडे हिंडत बसणार. प्लीज घरात बसा, नाहीतर खूप खराब होणार आहे. मे जून काही जुलै पर्यंत पण हे जाऊ शकतोय, पण लगभग अंदाजा आहे की जून पर्यंत जाणार. माझा युट्यूब चॅनल आहे, ते फॉलो करा, जुमानी न्यूमरोलॉजी. त्याच्यामध्ये बघा 2019 मध्ये रेकॉर्ड केलेली माझी गोष्टी की हा वर्ष चायनामुळे पूर्ण जगामध्ये वाट लागणार आहे, पण इंडियाला त्यापेक्षा जरा कमी त्रास होणार आहे. हे अक्षर मी सांगितले आहेत. मी सांगितलंय शेअर मार्केटमध्ये अजिबात पैसे घालू नका, ह्या वर्षी खूप त्रास होणार आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर सोना घ्या, हे पण मी सांगितलं होतं डिसेंबरमध्ये. आणि आता 2-3 दिवस आधी 47.200 रुपीज सोन्याचं भाव झालेलं आहे. सो मी हे तुम्हाला बोलते की न्यूमरोलॉजी नंबर्स हे खूप काही तुमच्या बद्दल सांगू शकतोय, पण आता आपण ते प्रोग्राम करत नाही. आता आमचा प्रोग्राम आहे इंडियासाठी आता पुढे काय. तर इंडिया ह्या वेळी आपले 73rd year ऑफ इंडिपेंडन्स मध्ये आहे. सो डोंट वरी, इट इज ऑल गोइंग टू बी ब्युटिफुल. पुढचा वर्ष चांगला जाणार, पण 2022 हा एक वर्ष आहे जिकडे खूप चांगलं व्यवस्थित सगळं होणार आहे. सो मेक शुअर तुम्ही जरा आराम करा, घरात बसा. दिवसभर तुम्ही लोक एवढी पूजा पाठ करत आहोत, दिवसभर तुम्ही देवाचं नाव घेत आहोत, रामच्या नावासाठी काय काय तुम्ही लोक करत आहोत. आता जरा ते रामवर भरोसा ठेवा, थोडा दिवस बघा त्यांच्या मनात काय आहे. त्याच रामवर तुम्हाला भरोसा नाही आहे का? दिल्लीमध्ये किती पॉल्युशन होतं तेव्हाच लोक मास्क लावून फिरायचे, पण कोणी गाडी थांबवली? कोणी कामाला जायला बंद केलं? नाही. कोणी आपला देशासाठी विचार करत नाही, धरती माता जे आम्हाला सगळं काही देते त्याच्यासाठी विचार करत नाही. जे श्वास आम्ही घेतो त्याच्याबद्दल पण टेन्शन नाही आहे, फक्त पैसे पैसे पैसे. आज काय काम आहे त्या लोकांचे पैसे? सो दिल्ली तेव्हा पण थांबली नाही, पण आता कसं थांबली? तर आम्ही थांबू शकतो, आम्ही स्लो डाऊन होऊ शकतो, आम्ही जरा एक बॅक सीट घेऊ शकतो. काय फरक पडलं तुमच्या घरात जेवण नाही भेटलं? रस्त्यावरच्या लोकांकडे जेवण आहे, तुमच्याकडे नाहीये का? सगळ्यांकडे सगळं काही आहे, घर आहे, फॅन आहे, सगळं काही आहे, तरी पण काम काम काम, ऑफिस ऑफिस ऑफिस, पैसे पैसे पैसे. सो टेक अ ब्रेक फ्रॉम लाईफ, परत हे चान्स भेटणार नाहीये. आपली फॅमिली बरोबर राहा, एन्जॉय करा, नवीन गोष्टी शिका, रीडिंग करा. आणि कोणी कोणी लोक खूप झोप काढतात, आमच्याकडे तर टाइमच नाही आहे, माहित नाही कसं दिवस जातो. बिकॉज वी आर वर्किंग ऑनलाईन ऑल्सो. जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे, खाली दिलेले नंबर्स आहेत,
त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अँड यू कॅन टेक एन अपॉइंटमेंट. सो वी आर वर्किंग ऑन स्काईप. पण तुम्ही लोक जर तुम्ही काम करत नाही तर ऍटलीस्ट मेक शुअर की तुम्ही एन्जॉय तरी करा. अँड डोंट वरी, जसं मी सांगितलं, पुढचं वर्ष पासून खूप चांगलं होणार आहे. इंडियासाठी जास्त घाबरायची गरज नाही आहे. गॉड ब्लेस यू. स्टे होम, स्टे सेफ. और ऑप्शन ही क्या है.